शंभर टक्के हा निकाल आलेला सर्वोच्च आपल्या सुरत न्यायालयाचा, त्यानंतर झालेली 2 वर्षाची सजा, हे एकूणच राहुल गांधीची लोकप्रिय वाढत असताना सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकत होती आणि त्यांनी त्यामुळे षडयंत्र रचण्यास सुरुवात केली होती। या देशाला खऱ्या अर्थाने विरोधक राहूच नाहीत, हा देश बिना विरोधकांनी हुकूमशाही पद्धतीने आपल्याला काम करता यावं, या देशातील संविधान संपवायचं काम, हा देश हुकूमशाहीच्या दिशेने नेण्याचं पहिलं पाऊल या निर्णयाने, राहुल गांधींच्या सदस्यत्व रद्द केल्याच्या निर्णयाने आज झालेला आहे असं मला वाटतं। आम्ही लढू, न्यायालयात लढू, आम्ही सगळ्या ठिकाणी लढू, आम्हाला जिथे जिथे लढायचं आहे रस्त्यावरची लढाई लढू। ज्यावेळेस गांधींना संपवून, हा गांधी संपवून हा देश त्यांना वाटतं की आमच्या ताब्यात मिळेल, तर हे त्यांचा भ्रम आहे।